न्यायपालिकेमधील कामकाज आधुनिक व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या लीगल नेटद्वारा आयोजित करण्यात आलेल्या लिगनेट फोरम या चर्चासत्रादरम्यान वकील आणि तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. जगामधली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थान देशामधील न्यायपालिकेमध्ये जुन्या पद्धतीनं कामकाज चालत आहे, त्यामुळे वकील पक्षकारांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आधुनिक काळामध्ये न्यायपालिकेमधील कामकाज देखील डिजिटल होणं काळाची गरज आहे, असं मत तज्ज्ञ वकिलांच्या मार्फत व्यक्त करण्यात आलंय. न्यायपालिकेमधील कामकाज आधुनिक व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या लीगल नेटद्वारा आयोजित करण्यात आलेल्या लिगनेट फोरम या चर्चासत्राच्या दरम्यान वकील आणि तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. यावेळी माजी सत्र न्यायाधीश आर व्ही कुलकर्णी, पर्यावरण कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे, मुंबई उच्च न्यायालयामधील वकील ॲडव्होकेट सुकंद कुलकर्णी, ॲडव्होकेट राजस पिंगळे, पुनीत कप, ॲडव्होकेट अतुल जुळे, लीगल नेटचे संस्थापक मंदार लांडे, गुरमीत सिंग, कपिल जवेरी, चंद्रकांत भोजे आणि रुद्ध कोटगिरे, ॲडव्होकेट हर्षद काटीकर, ॲडव्होकेट अक्षदा गुदादे, विजय देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की हिंदुस्थानमधील न्यायपालिकेमध्ये जुन्या काळात कायद्याच्या पुस्तकांचा ढीग घेऊन वकील युक्तिवाद करताना पाहायला मिळायचे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या बरोबर वकिलांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. फौजदारी खटल्यांना लागणारा कालावधी पाहता अशा खटल्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. मात्र अशा खटल्यांमध्ये डिजिटल प्रणाली वापरासाठी पोलिसांचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळी ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले की कागदपत्रे बाळगण्यापेक्षा प्रत्येक वकिलानं स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर करून त्यामध्ये कागदपत्रे जमा केली पाहिजे, त्यामुळे कागदपत्रे बाळगणं सोपं होणार आहे. दरम्यान यावेळी उपस्थित तज्ज्ञ वकिलांनी न्यायपालिकेच्या कामकाजामध्ये आधुनिक बदल का व्हावे याची माहिती दिली आहे. तर लीगल नेक्स्ट जे आहे हे चार महत्वाच्या स्टेक होल्डरसाठी आपण याला आणतो या प्लॅटफॉर्मला. हा एक एंड टू एंड कोलॅबोरेशन आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे. तर ते चार जे स्टेक होल्डर्स आहेत महत्त्वाचे, त्याच्यामध्ये लॉयर्स आणि लॉ फर्म्स हा पहिला स्टेक होल्डर आहे. दुसरा स्टेक होल्डर आहे लॉ स्टुडंट्स आणि युनिव्हर्सिटीज जे एज्युकेशन लॉ एज्युकेशन रिलेटेड संदर्भात आहेत. तिसरा जो आहे ज्युडिशियरी, ज्युडिशियरी म्हणजे जे जजेस आणि कोर्ट्स जे आहे त्याला ज्युडिशियरी आपण म्हणू. तर तिसरा महत्त्वाचा स्टेक होल्डर ज्युडिशियरी आणि चौथा म्हणजे पब्लिक ॲट लार्ज. आता ह्या सगळ्यांशी ऑब्व्हियसली म्हणजे लोकांनी केस रजिस्टर केल्याशिवाय हे बाकीचं पिक्चरमध्ये येणारच नाही, पण तो पब्लिक ॲट लार्ज न विसरणं महत्त्वाचं आहे. आत्ता जे आहे सगळं जे आहे ते ह्या तीन स्टेक होल्डरवरती जास्त रिव्हॉल्व करतं, पण आपला लीगल नेक्स्ट हा प्लॅटफॉर्म याचा सगळा फायदा जो आहे तो डेफिनेटली तो चौथा स्टेक होल्डर आहे पब्लिक ॲट लार्ज यांच्यासाठी डेफिनेटली होणार आहे. ऑब्व्हियसली म्हणजे रोटी कपडा मकान आपण जे म्हणतो जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्या राईट्सवरती फोकस करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आता आपण बघतोय इलेक्शन्स होत आहेत, मल्टिपल पार्टीज येत आहेत, कोणी तो महत्त्वाचा जो मुद्दा आहे रोटी कपडा मकान तो कोणी बोलत नाही. कोणी म्हणतं की आपण भारतामध्ये सिंगापूर बनू किंवा आम्ही काहीतरी वेगळं अमुक करू तमुक करू, पण त्याच्यापेक्षा जर बेसिक राईट्स जर लोकांना दिले तर जास्त फायदेशीर होईल. आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी. आम्ही तेच बघतोय की मी जसं आम्ही प्रेझेंटेशनमध्ये पण सांगितलं की आम्ही पहिले बेसिक मुद्दे सॉल्व्ह करणार आहोत, ते बेसिक मुद्दे आम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीने सॉल्व्ह करणार आहोत. आम्ही या एक्सपर्ट पॅनलला घेऊन सॉल्व्ह करणार आहोत, पब्लिक ॲट लार्जला सोबत घेऊन सॉल्व्ह करणार आहोत. तर असा एक ओव्हरऑल एक एंड टू एंड इनिशिएटिव्ह आहे. टेक्नॉलॉजी आज मोबाईल म्हणा किंवा या दृष्टीने आज प्रत्येकाच घराघरापर्यंत जाऊ शकतो. आज छोटे छोटे सोशल इश्यू आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, वीकर सेक्शनला आपल्याला मदत करायची आहे, तर त्या रिलेटेड इश्यूज आपण आज सहजरित्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि टेक्नॉलॉजी हा बॅकबोन आमच्या कंपनीचा असल्यामुळे आम्ही खूप कॉन्फिडंट आहोत की लीगल नेक्स्टच्या दृष्टीने आपण हे पूर्ण जे चार स्टेक होल्डर आहेत महत्त्वाचे त्यांना काहीतरी खूप व्हॅल्यू ॲड करून अख्खं सिस्टीममध्ये काहीतरी नवीन आणू शकतो आणि तिथे एक अपॉर्च्युनिटी दिली जाईल. आपले प्रॉब्लेम्स जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत तो सॉल्व्ह करण्याचा, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा आणि काहीतरी सबस्टॅन्शियल कायद्यापर्यंत पोहोचण्याचा आणि कायदेशीररित्या करण्याचा आपण त्याचा प्रयत्न करूया. एकूणच अधिकार आणि कर्तव्य याच्याबद्दल एकत्रित काम करण्याची खूप मोठी गरज होती आणि आम्ही सातत्याने इतके 18 वर्षापासून मी प्रयत्न करतो आहे, पण बरेचदा पैशांच्या कमतरतेमुळे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यासाठी एक खूप चांगलं आर्थिक सहकार्य असणंसुद्धा आवश्यक आहे. लीगल नेक्स्ट आणि आम्ही मिळून अशा काही सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर काम करणार आहोत ज्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या आर्थिक अडचणी येतात त्या न येता आता आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. सामाजिक न्यायाचा विचार असेल,
मानवी हक्क संरक्षणासंदर्भातले प्रश्न असतील किंवा कायदा सोप्या भाषेत लोकांना सांगून त्यांनाच एम्पावर करणं जे आहे की लोकांना निदान माहिती झालं पाहिजे की हे कायदे आहेत आणि याचा वापर करून आपण न्याय मिळवू शकतो अशा अनेक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न याच्यातून होणार आहे. त्याचबरोबर वकिलांचा याच्यामध्ये सहभाग की आपण व्यावसायिकता जपत असतानाच चांगलं काम करून आपण आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जगू शकतो याची खूप मोठी ताकद वकिली व्यवसायामध्ये आहे. आपण पाहतो की अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मोठे मोठे राजकीय नेते पंतप्रधानांपर्यंतचे हे बरेचदा वकील होते आणि त्यामुळे वकिली व्यवसायामध्ये जी ताकद आहे ती न वापरता केवळ ती व्यावसायिक झाल्यामुळे वकिलीच्या व्यवसायातला एक जो ताजेपणा आहे तो नष्ट होण्याची शक्यता जी निर्माण झाली होती ती आता नष्ट होईल. वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे खूपच आवश्यक झालं आहे, कारण ज्या प्रमाणात व्हॉट्सॲप फेसबुक ट्विटर या सगळ्या माध्यमांवरून जनसंपर्क वाढला आहे तसे चुकीचे कामंसुद्धा वाढले आणि त्या सगळ्या चुकीच्या कामांना थांबवण्याची क्षमता ही डिजिटल एव्हिडन्स जे क्रिएट होतं त्याच्यामध्ये आहे. मग ते पुरावे आपण कसे लक्षात घ्यायचे, त्या पुराव्यांच्या आधारे केस कशी चालवायची, न्यायालयाने ते पुरावे कसे ग्राह्य धरायचे, म्हणजे आत्तापर्यंत असं होतं की नोटीस इश्यू झाली की ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा लावायला लागायची आणि बरेचदा ज्याच्या विरुद्ध केस आहे तो माणूस मुद्दामहून नोटीस घ्यायचा नाही. आता असं झालं आहे की व्हॉट्सअपवरून सुद्धा नोटीस आपण पाठवू शकतो, व्हॉट्सअपवरून सुद्धा आपण केसची माहिती देऊ शकतो आणि मग न्यायालय त्याला गृहीत धरून पुढे केस चालू शकते. त्यामुळे वेगसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायव्यवस्थेचा वाढू शकतो आणि म्हणून मला असं वाटते की लीगल नेक्स्ट जी ऑर्गनायझेशन यांची सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जरूर एक व्यापारी आयडिया आहे परंतु त्या स्वार्थासोबत परमार्थसुद्धा जोडलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. यावेळी देशभरामधनं अनेक वकिलांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला होता. लीगल नेक्स्ट या मासिकाच्या पहिल्या आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आलं. सामान्य जनतेपासून सर्वांना लीगल नेटचे हे हक्काचं व्यासपीठ ठरणार आहे असा विश्वास आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केलाय. मोलुदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.